यार कशा आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. खुपी झाकतोय, म्हणजे गळत होती त्याच्यामुळे झाकत आहे. काम आटपले आणि इकडे काकडी आणि ह्याचं निंदन सुरू आहे. तिकडे मोटर सुरू केली, खूप सारं पाणी झालं होतं म्हणून वळे नेण्याकरता. मस्तपैकी मित्र फवारणी सुरू आहे. आता मी भाजीपाल्याचे कंटिन्यू व्हिडिओ टाकतो. काय? हां, ते मोळा आला ना थोडं. सर्व चांगलं आहे, फक्त कारल्यामध्ये हा कलर आलाय पिवळा पिवळा. त्या डिशीजचं नेमकं मला कारण नाही कळत, चुरडा मुरडा सारखं. पाहूया आपण फवारणी केली, कंट्रोल होते का. तर जैविक पण फवारणी केली आपण. म्हणजे चिचखालचे जे वेल आहेत ते हिरवे आहेत, काही कारण समजत नाही असं का. पण इकडे पाहतो, मला दाखवतो. हे पाह, इकडे फुलं पण लागले, आता थोडेफार कारले. इकडे इकडे पाह, कर्टुल्याचे येला, आता कर्टुले पण लागते त्याला. त्याला फुलं मस्त पैकी गुलाबी गुलाबी लागलेत. हा, गुलाबी फुलाचा एवढा सुंदर वास येत आहे, खूपच बढिया. भाजीपाल्यात फिरत असताना म्हणजे अप्रतिम आनंद आणि मजा वाटतं बरं का. आणि खूप सारी मेहनत लागली, खूप सारी. 6 ते रात्री जवळपास 7-8 पर्यंत काम करताय. 6 पर्यंत ह्या सर्व गोष्टी करायच्या आणि नंतर खोपीचे पण कामं, अंधारपर्यंत लाईट लावून खोपीला लिपणं वगैरे, मातीनं ते पण नॅचरल पद्धतीने बनवलं. सगळ्या गोष्टी नॅचरल पद्धतीने सुरू आहेत. चवळी फवारत आहे, तर चला चवळी सुरू आहे. मस्तपैकी लाग आहे बरं का. जवळपास 1 महिना झाला तर असा प्लॉट आहे. हे दोडके बाप, फुलं किती बढ्या दिसत आहे. सेटिंग पण चांगली आहे दोडक्याची. हे पा दोडकं इथे लागलं, मस्त कवळा कवळा दोडका. हे पा दोडके, बऱ्यापैकी काम आटपले. इकडे धूर केलाय, चिलट जर डसाना ढोरला. तिचा उपसा सुरू आहे, फुल भरली होती, पाणी खूप सारं वळाने आली म्हणून. तो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.